लोक नव्हे तर समग्र जगामध्ये या कोरोनाच्या भयंकर आजारामुळं कामगार असो, व्यापारी असो, नोकरदार असो, प्रत्येकांना या संकटाला समोर त्या ठिकाणी गेल्या 4-5 महिन्यापासून जावं लागला. प्रत्येक घटकाचे लोक या कोरोनाच्या आजारामुळं वैतागून गेले असताना कारंडे यांच्या दुकानावर जे काम करतात आपले सहकारी भैया गेल्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले. मला म्हणाले, अध्यक्ष, 1189 लायसनधारक त्या ठिकाणी मातळी कामगार या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करतात. हे कामगार जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत नाही, काम करत नाही, जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत त्याचं घर चालत नसतो. गेल्या 3 महिन्यापासून हे सर्व कामगार, मातळी कामगार, हमाल असो, तोलार असो, इस्त्री हमाल असो, हे सर्व घरी बसून आहेत. याच्यासाठी आपण काहीतरी पाठपुरावा करावा लागेल. तर भैयाने मी त्या ठिकाणी सांगितलं, आपण एक निवेदन तयार करा. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना त्या ठिकाणी आपण निवेदन देऊ. आणि 1189 लायसनधारक हमाली माताळी कामगार यांना त्या ठिकाणी आपण 10,000 रुपये लॉकडाऊनच्या काळामध्ये जे घरी बसून होते त्यांना आपण त्या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून, भत्ता म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्या ठिकाणी आपण मदत मिळवून देऊ. मग भैयानी तात्काळ त्या ठिकाणी निवेदन तयार केलं, सारखं माझ्या संपर्कात ते होते, पाठपुरावा त्यांनी केला. खरं तर हे सत्कार भैयाचं झालं पाहिजे या ठिकाणी अशी माझी इच्छा होती, परंतु आज भैया बहुतेक उपस्थित नाहीत. भैयानी खरोखर तुमच्यासाठी पाठपुरावा केला. राजकारणामध्ये काही गोष्टी लक्षात असतात, काही गोष्टी लक्षात नसतात, परंतु ज्या ज्या वेळी भैयानी मला फोन केला, भैयानी मला म्हणजे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, त्या त्यावेळेस मी पालकमंत्री असो, सोलापूर जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी असो बिरेंद्र शंभरकर साहेब यांना त्या ठिकाणी मी पटवून दिलं की किमान 10,000 तरी नाही, 5,000 तरी आपण त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण या मातळी कामगारांना साहेब आपण मिळून द्यावं लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठी ठेवी आहे, महिनाकाठी त्या ठिकाणी त्यांना व्याज मिळतो. 1189 त्या ठिकाणी मातळी कामगारांना जर आपण 5,000 रुपये दिलं तर 59,45,000 रुपये त्या ठिकाणी रक्कम होती आहे. हे रक्कम छोटी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी, परंतु मातळी कामगार हा एक मोठा घटक आहे. आडते असो, तोलार असो, आडते असो, मुनीम असो, व्यापारी असो, खरेदीदार असो, यांच्याकडे काय तर काय शिल्लक असतो, परंतु मातळी कामगार जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत नाही तोपर्यंत त्यांची कुटुंब चालत नाही. हे त्यावेळी आम्ही पटवून दिल्यानंतर आज त्या मागणीला कुठं तर आम्हाला यश मिळाला असं या ठिकाणी मी आपली भावना व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण मिळून, मातळी कामगारांनी मिळून या ठिकाणी माझा सत्कार केला, सन्मान केला, तुमचा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळात कामगार मंत्र्यांना मातळी कामगारांसाठी घरकुल मिळून देण्याकरिता या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी एकजुटीने एक संघटना उभी करा, ती संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करा, तुम्ही पाठपुरावा करा. तुमच्यासोबत मी आहे आणि आज हे छोटंसं काम माझ्या माध्यमातून आपला झाला. भविष्यात सुद्धा आपली काही जरी अडचण असेल तर जुबेर बागवान म्हणून माझा परिवार, माझा पक्ष आपल्या पाठीशी नेहमी राहणार हे आपल्या वचन देतो आणि रजा घेतो.